मित्रांनो, ही कथा आहे इयत्ता 6वीच्या बालभारती या पुस्तकातील। कथेचे नाव आहे ठोकळ्याचे चित्र। कथेचे लेखक आहेत यशवंत गोपाळ जोशी। यशवंत गोपाळ जोशी हे सुप्रसिद्ध कथा लेखक आणि प्रकाशक। तुळशीपत्र आणि इतर कथा व पुनर्भेट हे यांचे गाजलेले कथा संग्रह। वहिनीच्या बांगड्या हा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाची कथा यांनीच लिहिली। ही कथा पुनर्भेट भाग 2 या पुस्तकातून घेतलेली आहे। ठोकळ्याचे चित्र याच नावाचे आचार्य अत्रे यांची एक कथा आहे। ठोकळा आणि कथेचे शीर्षक तेच ठेवून ठोकळ्याची दुसरी बाजू या कथेत दाखवली आहे। मित्रांनो, या कथेचे वाचन केले आहे गणेश अटकळे यांनी। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। 2 टोल वाजले, 3रा तास सुरू झाला। ड्रॉइंगचे मास्तर वर्गात शिरले। मुलांनी पुस्तके मिटवून पिशव्यात ठेवली, ड्रॉइंगच्या वह्या बाहेर काढल्या। मास्तरांनी पेन्सिली वाटल्या, काही पेन्सिलींची टोके मोडली होती। चाकू घेऊन मुले ती तासू लागली। मास्तरांनी टेबलावर एक ठोकळा ठेवला होता, चौवनी ठोकळा होता तो। मान वळवून एक दोनदा त्यांनी त्याच्याकडे पाहिले, ठोकळा जरा तिरपा केला। त्यांना समाधान वाटले, हं करा सुरुवात, हा ठोकळा काढायचा आज, नीट बघा त्याच्याकडे, एक डोळा मिटा व पेन्सिलीने माप घ्या याचे, रेघा बारीक काढा, खाडाखोड करू नका, पट्टीने आकायचे नाही, हाताने रेघा काढायच्या। मुलांनी एक डोळा मिटून पेन्सिली नाकासमोर धरल्या, मानावाकड्या करून ती ठोकळ्याचे माप घेऊ लागले। मास्तर वर्गाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि ठोकळ्याकडे आयटीने पाहू लागले। मधून मधून मुलांकडेही ते पाहत होते। मास्तर, मी फूल काढू? मागच्या बाकावरचा एक हाडकुळा मुलगा उठला आणि त्याने भीतभीत विचारले, कोण म्हणतो फूल काढू? ठोकळा सांगितला आणि फूल काढू म्हणतो? बस खाली, ठोकळा काढ। मुलगा वरमून खाली बसला, नाकापुढे त्याने पेन्सिली धरली आणि तो ठोकळ्याचे माप घेऊ लागला। त्याचा हात थरथर कापत होता। तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या एका मुलाने तक्रार केली, मास्तर हा ठोकळा काढत नाही, त्याने दुसरेच काहीतरी काढले आहे। कोण ठोकळा काढत नाही रे? मास्तरांनी विचारले। मास्तर हा दत्तू साने, तक्रार करणाऱ्या मुलाने बोटाने दाखवले। घाबरलेल्या डोळ्यांनी दत्तू साने भिरभीर पाहू लागला। वहीच्या पोटात त्याने पटकन चित्र लपवले आणि पेन्सिल नाकासमोर धरून तो मास्तरांकडे बघू लागला। मास्तरांच्या नजरेतून तो निसटला नाही, डोळे गरगर फिरवत ते त्याच्याकडे पाहू लागले। त्यांनी वही उचलून घेतली व आतून एक चित्र बाहेर काढले। तू काढत होतास हे चित्र? मास्तरांनी विचारले। दत्तू बोलला, होय। तू शर्मून खाली पाहत बसला, त्यानेच चित्र काढले होते ते। सबंध सकाळ त्याने त्यासाठी घालवली होती व वर्गात पुरे केले होते त्याने ते चित्र। एका झाडावर पोपट बसला आहे, खाली हिरवेगार गवत आहे, अधूनमधून फुले उमललेली आहेत, जवळून एक ओढा वाहत आहे, पाठीमागे डोंगरा आडून सूर्य उगवत आहे, असे ते चित्र होते। दत्तूने कशातूनही न पाहता ते चित्र काढले होते। असे चित्र त्याने ते पूर्वी कधी काढलेले नव्हते, इतका आनंद त्याला पूर्वी कधी झाला नव्हता। पहिल्या 2 तासात त्याने चित्राकडे कितीतरी वेळा चोरून पाहिले होते, आज त्याला त्या चित्रा वाचून काही सुचत नव्हते। ड्रॉइंगच्या तासाला त्याने ते थोडे अपुरे राहिलेले चित्र पुरे केले होते। मास्तरांनी ते चित्र हातात घेतले, त्या चित्राकडे पाहून त्यांनी फार आनंद व्यक्त केला। खरंच दत्तू, हे चित्र तू काढलंस? हो, दत्तूने लाजत उत्तर दिले। मास्तरांनी आपल्या हातांनी दत्तूच्या पाठीवर शाबासकी दिली। नंतर मास्तरांनी वर्गाच्या सेक्रेटरीला हाक मारली आणि दत्तूने काढलेले चित्र सेक्रेटरीला फळ्यावर टांगून ठेवण्यास सांगितले। वर्गातली मुले आश्चर्याने थक्क झाली। दत्तू सानेच्या चहाडी सांगणाऱ्या मुलाने तर आ वासला। दत्तू सानेचे चित्र फळ्यावर टांगले गेले। मास्तर टेबलापाशी गेले, क्षणभर खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी कसला तरी विचार केला आणि हाक मारली, दत्तू इकडे ये। दत्तू अजूनही शर्मून एक पाय बाकाच्या दांडक्यावर टाकून वाकडा तिकडा कसा तरी बसला होता। मास्तर का हाका मारित आहे हे त्याला कळेना, तो तसाच उभा राहिला। दत्तू! मास्तरांनी पुन्हा हाक मारली। काय? दत्तू जागेवरून म्हणाला, इकडे ये।
दत्तू साने मास्तरांच्या टेबलाजवळ आला। मास्तर त्याच्याकडे पाहून हसले, बस या खुर्चीवर। मास्तरांनी आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाले। वर्गात एकच हशा पिकला। दत्तू साने जास्त शरमला। खुर्चीवर बस म्हणून सांगितले ना, दत्तू मुळूमुळू रडू लागला। मास्तरांनी तिकडे लक्ष दिले नाही। अशा 2 मिनिटे गेली, दत्तूचे रडणे चालूच होते। अखेर मास्तरांनी रडक्या दत्तूला बराच वेळ खुर्चीवर बसवायस सांगितले आणि दत्तूला बसवले। दत्तू खुर्चीच्या हातावर आपले हात टाकून बसला। त्याचे मुळूमुळ रडणे चालूच होते। वर्गात हशा व गडबड जोरात चालू होती। मास्तरांनी आपली नजर एकदा वर्गावरून फिरवली व वर्गात एकदम शांतता पसरली। मास्तर फळ्याजवळ गेले आणि म्हणाले, खरंच किती सुंदर चित्र काढलं आहे दत्तूनं। पोपटाची चोच अगदी खऱ्या पोपटासारखी दिसते आहे। मुलांनीही त्या चित्राची स्तुती चालवली। मास्तरांनी मुलांना पुन्हा एकदा गप्प केले आणि म्हणाले, चित्र खरंच सुंदर आहे आणि दत्तूच्या वयाच्या मानानं ते फारच छान साधलं आहे। पण मुलांनो, चित्राच्या संबंधाने काय चूक आहे ती सांगा बरं। बरीच मुले उत्तर देण्यासाठी उतावीळपणे उठली। मास्तरांनी दत्तू साण्याकडे हसून पाहिले। दत्तूने आपले रडे आवरले, डोळे पुसले आणि तो खुर्चीवरून धीटपणाने उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगू। सांगतोस, सांग पाहू, दत्तू सांगू लागला। हेच चित्र जर मी सगळं घरी काढलं असतं आणि तासाच्या सुरुवातीला अगर तास संपल्यावर मी तुम्हाला दाखवलं असतं तर ते चांगलं झालं असतं। आपण ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितल्यावर मी शिस्त म्हणून ठोकळ्याचं चित्रच काढायला पाहिजे होतं, स्वाने अडखळत म्हणाला। दत्तू, तू खरा शहाणा आहेस। तू काढलेल्या या पोपटाच्या चित्रापेक्षा तू आता दिलेलं उत्तर फारच चांगलं आहे, असे म्हणून मास्तरांनी आपले खिसे चाचपले। खिशातून किल्ल्या बाहेर काढल्या व आपले कपाट उघडून त्यांनी चित्राचे एक पुस्तक बाहेर काढले। त्या पुस्तकावर दत्तूचे नाव लिहून ते पुस्तक दत्तूला बक्षीस दिले। दत्तू आनंदाने उड्या मारत ते पुस्तक घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसला। नंतर मास्तर म्हणाले, मुलांनो, मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यावं असं म्हणतात, हे ठीक। पण या दत्तू साण्याने हे चित्र वर्गात काढलं याबद्दल जर त्याला जाणीव दिली नसती तर उद्या त्याच्या शेजारच्या बापटानं मोराचं चित्र काढलं असतं, कुणी आंबे काढले असते आणि मी काढायला सांगितलेलं ठोकळ्याचं चित्र अखेर माझं मलाच काढावं लागलं असतं। इतक्यात तास संपल्याची घंटा झाली। दत्तू, ते फळ्यावरचं चित्र घेऊन जा, मास्तर म्हणाले। दत्तूने पाय उंच करून फळ्यावरचे आपले पोपटाचे चित्र काढून घेतले। मास्तर त्याच्याकडे पाहतच होते। दत्तूने त्या चित्राकडे एकदा पाहिले, त्याचे डोळे पाण्याने भरून आले। त्याने आपल्या मनात कसला तरी कठोर निश्चय केला। आपल्या हाताने त्याने ते चित्र काढलेले ते सुंदर चित्र फाडून टाकले। मास्तर म्हणाले, हे रे काय केलंस दत्तू, मी उद्या घरी असंच चित्र काढीन, आत्यापेक्षा चांगलं येईन ते, मी उद्या पुन्हा तुम्हाला दाखवीन। शाबास, मी ते फ्रेम करून वर्गातच लावून ठेवीन। मास्तरांना दत्तू साण्याचा अभिमान वाटला।